नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी कॉमर्स सरमध्ये। मित्रांनो, महाराष्ट्र वन विभागाने वनरक्षक भरती संबंधित एक नवीन अपडेट जारी केलेली आहे, जी की गडचिरोली जिल्ह्यासंबंधित, आणि ती अपडेट काय आहे ते आपण व्हिडिओमध्येच बघूया आज आपण। तर मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर खाली रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असेच येणार आहे नवीन अपडेटची माहिती लवकरात लवकर मिळत आहे। तर चला मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, ही अपडेट जारी आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला जारी झालेली आहे, mahaparaj.gov.in। ठीक आहे, ती अपडेट काय आहे तर सर्वसाधारण गुणवत्ता यादी व अपात्र उमेदवारांची यादी गडचिरोलीकरता त्यांनी जारी केलेली आहे वनरक्षक भरती संबंधित। ठीक आहे, आणि ही अपडेट कधी जारी झालेली तर 4/9/2019 जारी झालेली आहे। ठीक आहे, त्याची PDF डिटेल्समध्ये जाणून काय दिलेलं PDFमध्ये। तर हे मित्रांनो, आपण PDF डाउनलोड केलेली आहे गडचिरोली वनरक्षक भरती प्रक्रियेसाठी, जी जारी झालेली आहे। काय दिलेलं याच्यामध्ये, धावण्याचे चाळणी चाचणीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे। ठीक आहे, एकूण पन्नास पात्र उमेदवारांनी दिनांक 28/8/2019 धावण्याची चाचणी विहित कालावधीत पूर्ण केल्याने सर्वसाधारण गुणवत्ता यादी खालीलप्रमाणे आज दिनांक 4/9/2019 mahaparaj.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। ठीक आहे, ज्यात त्यांनी दिलेलं आहे की अप्लिकेशन ID, नेम, कॅटेगरी, समांतर आरक्षण। ठीक आहे, याच्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते दिले, ऑनलाईन एक्झाममध्ये किती मार्क्स मिळाले, रनिंगमध्ये किती आणि टोटल किती। ठीक आहे, याच्यात त्यांनी 50 उमेदवारांची ही यादी घोषित केलेली आहे। तरच मित्रांनो, त्यांनी याच लिस्टमध्ये खाली अपात्र उमेदवारांची यादी पण इथे घोषित केलेली आहे। ठीक आहे, कारण असे, ठीक आहे, अपात्र ठरल्याचे कारण काय आहे ते पण त्यांनी इथे घोषित केलेले आहे। ओके मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांसोबत, आपल्या ग्रुप्समध्ये, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे तुम्हाला असेच येणाऱ्या नवीन नवीन अपडेटची माहिती लवकरात लवकर मिळत राहील। So, thanks for watching.